महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संगठन संलग्न विदर्भ तहसीलदार और नायब तहसीलदार संगठन नागपुर की और दिनांक 29 जून उन्नीस सरकार द्वारा अनुमोदित राजपत्रित वर्ग दो नायब तहसीलदार के कार्यकारी पद के मौजूदा ग्रेड पे मौले पद के अस्तित्व को न्याय दिलाने की मांग को लेकर तीन अप्रैल दो से अनिश्चितकालीन हड़ताल पर है राजपत्रित वर्ग दो नायब तहसीलदार के कार्यकारी पद के अस्तित्व के लिए न्याय की मांग नायब तहसीलदार एक कार्यकारी मजिस्ट्रेट के रूप में अन्य विभागों के कार्यों के समन्वय और नियंत्रण सहित कानून व्यवस्था बनाए रखने के लिए जिम्मेदार है वर्ष उन्नीस में सरकार ने नायब तहसीलदार के पद को राजपत्रित वर्ग दो का दर्जा देने और अस्तित्व की न्याय मांग को संवैधानिक माध्यम से लंबे समय से मंजूर करने की गुहार सरकार से लगाने के बावजूद अभी तक मांग मंजूर नहीं हुई है इसलिए राजस्व विभाग की अनुष्ठित आणि इतर विभागाचे जे ग्रेड पे आहेत वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना त्या धर्तीवरती आम्हाला ग्रेड पे द्यावा ही आम्ही मागणी केलेली होती मात्र त्या मागणीचा विचार शासन स्तरावरून झालेला अद्याप दिसत नाही त्याचवेळी आम्ही शासनाला हे रितसरपणे नम्रपूर्वक नमूद केलं होतं की जर आपण याच्यावरती विचार केला नाही तर आजपासून म्हणजेच तीन एप्रिल पासून आम्ही सर्व महाराष्ट्रातले तहसीलदार नायब तहसीलदार हे नायब तहसीलदारांच्या न्यायपूर्ण पेसाठी बेमुदत काम बंद करून संपावर जाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शासनाला नोटीस दिली होती त्यासाठी आज नागपूर जिल्ह्यामधील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार इथं उपस्थित आणि त्यामुळे बक्षी समितीनं जो काही अहवाल आहे त्याच्याबद्दलचं काय रि म्हणजे रिझन कोणता आहे का नाकारलं याचं कोणताही म्हणजे स्पष्टीकरण न देता सरळ सरळ आमची मागणी धुडकावून लावली ही अतिशय बाब म्हणजे प्रशासनाची सहानुभूती शून्यतेची बाब आहे निदान आम्हाला आमचं कारांतरी कळणं गरजेचं होतं आणि वि पटवारी संघाचं स्पेशली पाठिंबा याच्यासाठी की दुसरी कालबद्ध पदोन्नती जेव्हा मिळते ती नायब तहसीलदारची ग्रेड पे असते आणि त्यामुळे आर्थिकदृष्टीनं आमचा याच्याशी निकटचा संबंध आहे आणि म्हणून विदर्भ पटवारी संघ संघानं एक या आंदोलनाला एक मनकपूर्वक पाठिंबा दिलेला आहे जर शासना याच्यावर योग्य तोडगा काढला नाही तर पुढे इतरही कर्मचारी संघटनांसोबत विदर्भ पटवारी संघ सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ शकतो एन बी के लिए न्यूज से आशीष गोंडाने की रिपोर्ट